मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंबई से सटे ठाणे जिले में एक केबल ऑपरेटर प्रहलाद नारायण पाटिल ने ट्रेन के सामने कूदकर खुदकुशी कर ली है। मामले में 15 लोगों पर केस दर्ज किया गया है। सभी पर 45 वर्षीय प्रहलाद को खुदकुशी के लिए उकसाने का आरोप लगा है। एक पुलिस अधिकारी ने बुधवार को यह जानकारी दी है। जानकारी के मुताबिक मृतक केबल ऑपरेटर प्रहलाद नारायण पाटिल ठाणे जिले के संदप गांव में केबल का व्यवसाय करते थे। पुलिस ने बताया है कि आरोपी व्यक्तियों ने भी गांव में इसी तरह का व्यवसाय शुरू किया था और कथित रूप से सभी लोग पाटिल को परेशान किया करते थे। जानकारी देते हुए पुलिस अधिकारी ने बताया है कि 10 सितंबर को पाटिल ने दातीवली और नीलाजी स्टेशन के बीच तेज रफ्तार ट्रेन के आगे कूदकर कथित तौर पर खुदकुशी कर ली थी। अधिकारी ने यह भी बताया कि बाद में पुलिस को उसके घर से एक सुसाइड नोट मिला है जिसमें उसने आरोपी व्यक्तियों को इसके लिए जिम्मेदार ठहराया है। अधिकारी ने यह भी बताया कि प्रहलाद पाटिल के भाई की शिकायत के आधार पर पुलिस ने 15 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। अभी तक पुलिस इस पूरे मामले की आगे जांच पड़ताल कर रही है। धमकी दी जातो धमकी दिल्या होकर ने आपण पोलीस तक तक्रार केली का वेळोवेळी केली त्यासाठी असोसिएशन केबल असोसिएशनला सुद्धा नेहमी अहवाल केले होते। त्यांनी अहवाल सादर केलेले तरी काही उपयोग झाला नाही। तुमची आता काय मागणी आहे? मला आता माझे तर मिस्टर तर गेले आहेत। मला न्याय हवाय आणि माझी शासनाकडनं विनंती आहे की माननीय देवेंद्रजी फडणीस आणि एकनाथजी शिंदे यांना मी कळकळींची विनंती करते की माझ्या मुलाला मला आणि नवऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याचा तुम्ही विचार करावा। जर नसेल तुम्हाला हे करायचं तर वी शाणा मी आणि माझा मुलगा आणि माझं कुटुंब संपून घेतो। आम्हाला बोलायचो आम्ही ते सांगायचे मला का त्रास देतात पण आमचं उपजीविकेचं साधन हे एकच होतं केबल होतं त्यामुळे ते बोलत होते आपलं साधन एकच आहे आपण काय करणार त्यामुळे ते हे करायचं। पण आम्ही त्यांना समजवलं माझ्या मुलाने आणि मी समजवलं का आपण पोलीस तक्रार करू काहीतरी होईल कायद्याने पण ते बोलले तो संदीप माळी एवढा गुंड आहे का त्याचे पोलीस आणि राजकीय ओळख असल्यामुळे तो सुटतो सुटेल काही फायदा होणार नाही। ज्या दिवशी शेवटचा दिवस होता तुमच्या पतीचा म्हणजे इथून गेले घरातून निघून काय सांगून गेले होते का? काही सांगून नव्हते गेले काही नाही। रात्री व्यवस्थित जेवले खावले झोपले आम्ही वॉक केलं काही नाही। सकाळी मुलाला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून त्यासाठी मी कॉल केला त्यांना तेव्हा नंतर समजले सगळं ते वारंवार सांगायचे मला त्रास देत आहेत। गेल्या 6 वर्षापासून माझ्या पतीस त्रास देत होते पण 6 वर्षापासून खूपच त्रास दिला त्यांना पण गेले 2-3 महिन्यापासून त्यांनी जास्तच त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली जास्तच म्हणजे त्यांना खूपच त्रास द्यायची सुरुवात केली त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये होते। अक्षरशः झोपायचेसुद्धा नाही जेवायचेसुद्धा नाही ते एवढं त्यांनी त्रास दिला होता त्यांना। ते संदीप माळी आणि तृप्ती पाटील ॲडव्होकेट तृप्ती पाटील ह्या दोघांनी मिळून हे दोघं सूत्रसंचालक आहेत ह्या सगळ्याचे ते सांग संदीप माळी सांगत होतं का तू केबल दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान दातीवली ते निर्जे स्टेशनच्या दरम्यान प्रल्हाद नारायण पाटील वय 45 वर्ष यांनी अज्ञात ट्रेनच्या समोरून आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या आत्महत्यास कारणीभूत असणाऱ्या 15 जणांविरुद्ध ठाणे जीआरपीला गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। तर यानंतर कोणाला अटक केली आहे का आणि याचा एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा व्हायरल सध्या तरी या गुन्ह्यामध्ये अटक नाहीये। 2 आरोपींना इंटरिम बेल मिळालेला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहे। काय नेमकं कारण होतं त्याच्या आत्महत्येच्या मागे आणि मयत आणि जे आरोपी आहेत त्यांचा केबलचा व्यवसाय आहे आणि केबलच्या व्यवसायातून निर्माण झालेल्या भांडणामुळे आणि आलेल्या निदर्शनामुळे